राज्यातल्या वातावरणाबद्दल बोललेला आहात, मात्र लोकांना काय आव्हान, कारण लोकांनी भावनिक बळी, राज ठाकरेंच्या उद्या औरंगाबाद मध्ये सभा आहे, धार्मिक कुणी काय सभा घ्यावी, कुणी कशी सभा घ्यावी, त्याला परवानगी त्या त्या भागातल्या पोलिसांची घ्यावी लागती, पोलीस त्यांना देतात। शेवटी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय ते संविधान आपला भारत एक संघ ठेवण्याच्या करता दिलंय, त्या संविधानामुळेच आपण गेले 75 वर्ष ह्या देशाला पुढं न्यायचा प्रयत्न करतोय। परंतु कधी कधी काही जण त्याच्यातून नवीन प्रश्न निर्माण करतात आणि त्याच्यात मग कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अडचणीमध्ये येण्यासारखी परिस्थिती निर्माण होते, ती निर्माण होऊ नये ह्याबद्दल महाविकास आघाडीचं सरकार खबरदारी घेत आहे, सतर्क आहे, बंदोबस्त भरपूर ठेवलेला आहे। अजिबात नाही, नाही पुण्यामध्ये बाकीचे आमच्या शहरातले जे कार्यकर्ते मलाही माहीत नव्हतं, काल मला गडचिरोली नागपूरच्या दौऱ्यावर हा प्रश्न विचारला, मला वाटलं आमच्यापैकी कुणी जाणार आहे, आम्ही तर कुणी जाणार नव्हतो, पण पुण्यातले वेगवेगळे महाविकास आघाडीतले जे काही पक्ष आहेत त्यांचे पुणे शहरामध्ये काम करत असणाऱ्या सहकाऱ्यांनी एकत्रपणे बसून त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे। शेवटी मी मगाशी तुम्हाला सांगितलं की सभा काय, उद्या तुम्हालाही सभा घेता येते, त्यांनाही सभा घेता येते, फक्त सभा घेत असताना आपण सभेमध्ये जे वक्तव्य करू त्या वक्तव्यामुळं कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अडचणीची होणार नाही, त्याच्यातून कुणाच्या भावना दुखवल्या जाणार नाही, त्याच्यातून कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये जे काही बसणार आहेत त्या सगळ्या गोष्टी बोलण्याचा प्रत्येकाला पूर्ण अधिकार, व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य असल्यामुळं आहे। या संदर्भामध्ये उद्याच्याला मी पण इथं भाषण करत असताना आमच्या राजन पाटलांनी, यशवंत मानेंनी परवानगी घेतली असेल, परवानगी घेत असताना पोलीस मुद्दे सांगतात की ह्या गोष्टीची खबरदारी घ्या, आणि आम्ही ती खबरदारी घेऊनच बोलत असतो। कधी कधी एखाद्याचा जीप घसरती किंवा काही होतं तर त्याच्यात त्यांच्या लक्षात आलं तर ते दिलगिरी देखील व्यक्त करतात, अशाही घटना घडतात। आता त्या संदर्भामध्ये औरंगाबादच्या कमिशनरनी कुठली नियमामध्ये परवानगी दिली हे तर आपल्याला दिसतंय, परंतु त्यांनी परवानगी कुठल्या बेसवर दिली तो त्यांचा अधिकार आहे, त्याच्यात आम्ही कुणी ढवळाढवळ करायचं कारण नाही, कारण प्रत्येक भागामध्ये BSP असतात, प्रत्येक भागामध्ये आयुक्त असतात, ज्यांच्या एरियात ती सभा असेल त्यांच्या प्रमुखांची परवानगी घ्यावी लागेल। नियमांचं उल्लंघन झालं तर कारवाई होणार, ते पोलिसांनी त्यांना परवानगी देताना काही सांगितलं असेल ना, आता ते काय सांगितलं मी इथं असल्यामुळे मला माहिती नाही, मी वाचलं असतं तर सांगितलं असतं काय। उद्याच्याला तुम्ही मला प्रश्न विचारला, आपलं नाव काय? संदीप शिंदे। संदीपराव, तुम्ही उद्या 145 आमदार गोळा केले तर तुम्ही पण मुख्यमंत्री व्हा, हा मॅजिक आकडा आहे, ज्यांच्या कुणाकडं हा आकडा, ज्या राज्यामध्ये बहुमताचा आकडा जी कुणी व्यक्ती गाठेल तो मुख्यमंत्री होऊ शकतो, हे लोकशाहीतलं खरं सत्य आहे। आता हे सरकार आल्यापासून खूप जणं म्हणले 3 महिन्यांनी जाईल, 6 महिन्यांनी जाईल, 9 महिन्यांनी जाईल, 12 महिन्यांनी जाईल, असं करत करत आता 2.5 वर्ष झालेली आहे। आता त्यांना जर काही माहिती असेल तर मला त्याच्यातली माहिती नाही। आत्ता सध्या तरी मी तुम्हाला अनेकदा पत्रकार मित्रांना सांगितलं, पण कुणीतरी काहीतरी वक्तव्य करतात मग तुम्ही तेच प्रश्न विचारून, आता मग अजित पवार असं म्हटले तुम्हाला काय म्हणायचं असलंच करत चालतं, त्यामध्ये सोनिया गांधी, शरदराव पवार आणि उद्धव ठाकरे हे तिघं नेत्यांचा जोपर्यंत ह्या महाविकास आघाडीला पाठिंबा आहे तोपर्यंत हे महाविकास आघाडीचं सरकार चालत राहणार।